पोलीस रेकॉर्ड वरील आरोपीकडून वणी पोलिसांनी विदेशी बनावटीची रिव्हॉल्वर जप्त केल्याची घटना राजूर भांदेवाडा मार्गावर घडली. शेतात वाढदिवसाची पार्टी करत असताना पोलिसांनी रेड करून आरोपीला ताब्यात घेतलं. उमेश किशोरचंद राय वय वर्ष 34 राहणार महादेवनगरी चिखलगाव असं सराईत आरोपीचं नाव आहे. हवेत गोळीबार करून एका नामांकित गुन्हेगारानं आपला वाढदिवस साजरा केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बर्थडे बॉयला वणी पोलिसांनी बेळ्या ठोकल्यात. उमेश राय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील एका वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून तो बाहेर पडला होता. उमेशकडे विदेशी बंदूक असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मार्गावरच होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. दिनांक 27/11/2023 रोजी रात्रस दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डवरील आरोपी उमेश रॉय हा त्याचा वाढदिवस राजूर ते भांदेवाडा या गावाच्या दरम्यान एका शेत शिवारामध्ये एका ठिकाणी निर्जन ठिकाणी करत आहे. अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह तिथे गेलो असता पोलीस स्टाफला पाहून तिथून लोकांची धावपळ चालू झाली. त्यावेळेस रेकॉर्डवरील आरोपीसुद्धा तिथून पळून जात असताना स्टाफनं त्याला ताब्यात घेतला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आलं. त्याच्याकडं त्यावेळेस सखोल तपास केला असता तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्याचा वाढदिवसादिवशी त्यानं त्या ठिकाणी हवेमध्ये 2 राऊंड फायर केलेले आहेत. पंचासमक्ष त्या ठिकाणची झडतीही घेतली तर त्यावेळेस तिथं 2 राऊंडचे खाली केस मिळून आले. सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम कलम 3, 25, 27 कलम 9 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि पुढील तपास चालू आहे. याच्यावर यापूर्वी अपहरण आणि खून असे 2 गुन्हे दाखल आहेत.